नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर जाधव साहेबांच्या संकल्पनेतून सुरू असलेला उपक्रम म्हणजेच शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे वर्ग दुसरी विषय गणित या पाठ्यपुस्तकातील। विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे तो घटक म्हणजेच स्टोरीज ऑफ एडिशन, म्हणजे गोष्टीतील बेरीज आपल्याला शिकायची बाब मित्रांनो। तर गोष्टीतील बेरीज म्हणजे काय असं तुम्ही नक्कीच तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, पण विद्यार्थी मित्रांनो ही गोष्टीतील बेरीज कशी करायची आहे तीच मी आज तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे। तर तुम्ही लक्षपूर्वक हा जो लेसन आहे आपला, हा जो पाठ आहे तो आपण तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टोरीज ऑफ एडिशन बघा। सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा मंजोत प्लांटेड 14 आलमंड ट्रीज। बघा सर्वप्रथम बघा या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, ही जी छोटीशी स्टोरी दिलेली या ठिकाणी ती स्टोरी आपल्याला काय करायची, ती गोष्ट आपल्याला एकदा समजून घ्यायची आहे। बघा मंजोत प्लांटेड 14 आलमंड ट्रीज। बघा सर तुम्ही म्हणाल तर सर बघा प्लांटेड या शब्दाचा अर्थ या ठिकाणी झाड लावणे, मग झाड कशाचं लावतोय आपण बघा आलमंड ट्रीज, कशाचं आलमंड म्हणजे बदामाचं झाड लावायचं। बघा मंजोतने काय केलं या ठिकाणी बदामाचं झाड लावलेले आहे, मग किती लावलेले बदामाचे झाड बघा 14, किती 14। त्यानंतर बघा खाली बघा अँड 21 गुआवा ट्रीज, म्हणजे पेरूची झाड लावलेली आहे, कोणी लावलेली आहे मंजोतने। बघा मंजोतने वडील वाक्यामध्ये 14 आलमंड ट्रीज आणि या ठिकाणी खालच्या या ओळीमध्ये 21 गुआवा ट्रीज, बघा म्हणजे वरच्या वाक्यामध्ये 14 बदामाची झाडे लावली आणि खालच्या वाक्यामध्ये या ठिकाणी दिले। बघा ही गोष्ट आहे बरं विद्यार्थी मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट आहे, त्यातून आपण काय करायचं आहे, काय शिकायचं आहे बेरीज ऍडिशन आपण काय करायचं सॉल्व करायचं आहे। मग या खालच्या वाक्यामध्ये 21 गुआवा ट्रीज, बघा 21 पेरूची झाड लावलेली आहे, कशी ती 21 पेरूची झाड। मग पुढे बघा हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लांट ऑल टुगेदर, मग ऑल टुगेदर हा शब्द विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचा, ऑल टुगेदर म्हटलं की एकत्र, काय ऑल टुगेदर म्हटलं की एकत्र, ऑल टुगेदर हा शब्द तुम्ही नेहमी लक्षात जर ठेवा तर तुम्हाला या सारख्या ज्या काही स्टोरी ट्रॅडिशन आहे त्या सॉल्व करता येतील। तर मग आता आपण पुढे जाऊया, बघा काय सांगितलं हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लांट ऑल टुगेदर, मग मंजोतने एकूण किती झाड लावली आता हे आपल्याला बघायचं आहे। मग या स्टोरी मध्ये या गोष्टी मध्ये काय विचारलेलं आहे बघा, व्हाट इज गिवन, व्हाट इज गिवन काय दिलेलं आहे 14 आलमंड ट्रीज बरोबर, त्यानंतर 21 गुआवा ट्रीज, बघा काय दिलेलं आहे 14 आलमंड ट्रीज, आलमंड ट्रीज, त्यानंतर 21 गुआवा ट्रीज, बघा 21 GUAVA गुआवा ट्रीज TREWS TREWS
21 गुआवा ट्रीज याच्यात आपण शब्द बघा आपल्याला काय शोधायचं सांगितलं बघा व्हाट इज गिवन काय दिलेलं आहे मग आपण या ठिकाणी घेतलं बघा 14 आलमंड ट्रीज अँड 21 गुआवा ट्री खाली बघा सेकंड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेला बघा व्हाट इज आस मग या ठिकाणी तुम्ही व्हाट इज आस मग तुम्ही या ठिकाणी काय कराल मग तुम्ही या 14 बदामाच्या झाडांची आणि 21 झाडांची काय 21 पेरूंच्या झाडांची काय असेल या ठिकाणी टोटल करशाल बरोबर आहे नी मग या ठिकाणी आपण लिहू टोटल ट्रीज आला इथपर्यंत लक्षात यानंतर थर्ड क्वेश्चन दिलं बघा तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलं बघा व्हाट शाल वी डू तुम्ही काय करसाल मग या ठिकाणी काय करसाल जागावर तुम्ही 14 आलमंड ट्रीज दिलेले आहे 21 गुआवा ट्रीज दिलेला आहे मग सगळ्यांची काय करायची आहे टोटल करायची आहे आणि मग इथे काय करसाल बरं सांगा बरं या ठिकाणी करसाल ऍडिशन काय करसाल बेरीज करसाल मग आपण इथे या ठिकाणी लिहू ऍडिशन इथपर्यंत समजलं चला तर मग आता आपण पुढे जाऊया सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष आहे का आहे चला बघा मग आपण बघा आणि आपल्याला बॉक्स कसा करायचा ऍडिशन सॉल्व करण्यासाठी हे आपण आपल्याला माहित आहे तर बघा याच प्रकारे आपण या ठिकाणी बॉक्स करणार आहोत बघा या प्रकारे बॉक्स केला या प्रकारे बॉक्स तयार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मग या पहिल्या बॉक्स मध्ये काय लिहिशाल तुम्हाला माहितच आहे तुम्ही या अगोदर सुद्धा ऍडिशन वगैरे सॉल्व केले असेल बघा उजव्या बाजूच्या या टप्प्यामध्ये या बॉक्स मध्ये तुम्ही युनिट लिहिशाल काय युनिट म्हणजे तो एकक आहे युनिट आणि या समोरच्या बॉक्स मध्ये टेन्स म्हणजे तो दशक आहे बरोबर आहे की नाही युनिट अँड टेन एकक दशक बघा मग या ठिकाणी आपल्याला या गोष्टीमध्ये दिलेले बघा काय दिलेले आहे बघा मंजोतने या ठिकाणी किती झाड लावले आहे 14 झाड कशी लावली आहे बदामाची बघा या ठिकाणी 14 14 झाड बदामाची आहे त्यानंतर बघा 21 झाड 21 गुआवा ट्रीज 21 झाड या ठिकाणी कशाची लावली आहे म्हणजे होत नाही पेरूची 21 ट्रीज कशाची आहे गुआवा म्हणजे पेरू बघा मग या ठिकाणी आपण या ठिकाणी गणित मांडणी केली आहे या गणिताची मग बघा या बेरीच्या ठिकाणी आपण मांडणी केली आहे बघा मग या ठिकाणी समोर आपल्याला या ठिकाणी ऍडिशनचं जे काही गणितामध्ये आपण जे चिन्ह वापर करतो त्या चिन्हाचा वापर या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी करतो आहे ते काय आहे प्लस चिन्ह ज्या ठिकाणी जेव्हा आपल्याला एखादी दोन वस्तू एकमेकात मिळवायचं असेल तर आपल्याला मिळवणे बघा या ठिकाणी हे दोन चौक आहे बघा या एका चौक मध्ये दोन चौक आणखी एक चौक मिळाला तर या ठिकाणी दोन चौक तयार झाले बरोबर मग ह्याची मिळवण्याची पद्धत जेव्हा आपण करू तेव्हा या चिन्हाचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे हे चिन्ह आपल्याला दर्शवतं की तुम्ही वरच्या संख्येत खालची संख्या मिळवा या हे चिन्ह जे आहे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचं आहे चिन्ह आपल्याला दर्शवतं की या संख्या एकमेकांमध्ये मिळवायच्या आहे तर पण बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला बघा मी तुम्हाला तत्पूर्वी सांगितलं की वरच्या संख्येत खालची संख्या आपल्याला मिळवायची आहे बघा 14 म्हणजे ते 14 आलमंडी 14 बदामाचे झाड जे आहे ते लावलेले होते बघा आणि 21 झाड ही पेरूची लावली होती मग आता दोन्ही झाड मिळून आपण किती झाड त्यांनी लावले आपल्याला काढायचं आहे बघा या 4 मध्ये हा वन
तर आपल्याला या ग्रीन उत्तर येत आहे काय येत आहे बघा आपण या ठिकाणी रेषेच्या माध्यमातून तुम्हाला जर समजत नसेल तर आपण या ठिकाणी रेषांचा वापर करतो बघा हे किती आहे फोर हे चार आहे तुम्ही या ठिकाणी दोन तीन चार रेषा म्हणून घेऊया त्यानंतर एक रेषा आहे मग हे यावाच्या रेषा आणि खालची रेषा मिळून किती झालेला आहे पाच रेषा झालेल्या आहे की नाही म्हणजे या ठिकाणी आपण पाच त्यानंतर वरती आहे एक या ठिकाणी खाली आहे दोन बघा एक मध्ये दोन मिळवलेलं काय होतं बघा एका बोटात दोन बोटे मिळवले किती बोट तयार झाली बघा तीन बोटे तयार झाली शाबास या ठिकाणी लिहू तीन मग आपण या ठिकाणी काय करणार आहे बघा मग आपण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण काय शिकतो आहोत गोष्टीची बेरीज शिकतोय एक गोष्ट सांगितली आहे त्यातून आपल्याला काय करायचंय बेरीज शिकायची आहे तर मग आपण या ठिकाणी फोर्टीन काय होते बघा काय होत आलमंड ट्रीज होत आहे की नाही एम ओ एन डी आलमंड ट्रीज टी आर डबल ई एस आलमंड ट्रीज त्यानंतर ट्वेंटी वन एकवीस काय होत बघा गवा गवा ट्रीज बरोबर यानंतर मग आता फोर्टीन आलमंड ट्रीज अँड ट्वेंटी वन गवा ट्रीज ऑल टुगेदर बघा दोन्ही म्हणून काय झालं थर्टी फाय ट्रीज या ठिकाणी तयार झाले म्हणजे पस्तीस एकूण पस्तीस झाडे या ठिकाणी काय केली आहे मंजोतने लावलेली आहे किती थर्टी फाय टोटल ट्रीज टी आर डबल ई एस बघा मित्रांनो मग आपण या छोट्याशा ऍडिशन स्टोरी मध्ये बघा या छोट्याशा स्टोरी मध्ये आपण या ठिकाणी काय बघितला बेरीज बघितली बघा मग मंजोतने या ठिकाणी दोन्ही मिळून या ठिकाणी किती झाड लावलेली आहे पस्तीस झाड या ठिकाणी लावलेली आहे चौदा झाड बदामाची एकवीस झाड पेरूची अशी एकूण आपण टोटल ट्रीज घेतली आहे या ठिकाणी थर्टी फाय समजलं विद्यार्थी मित्रांनो या देखील याच्या पुढे जे आहे आपण याच प्रकारे याच्या काही स्टोरीज ऍडिशन आहे या सॉल्व्ह करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या घटकाचा आपण तुम्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थोडा अभ्यास करा आणि यानंतरचे व्हिडिओ आपल्या समोर नक्कीच येणार आहे धन्यवाद.